नमस्कार, मी तन्मयी मेंदळे. दिनमान न्यूजमध्ये आपले स्वागत. आम्ही आपल्यासाठी घेऊन येतो खास पुणे आणि पिंपरीतली वित्तम बातमी. एक नजर हेडलाईन्सवर. दिल्ली मुंबई हायवेचे काम होणार पूर्ण, नितीन गडकरी यांचे पुण्यात प्रतिपादन. डिसेंबर अखेरपर्यंत उड्डाण पुलाचे काम पूर्ण होईल, रेल्वे पुलाचे उर्वरित काम लवकर पूर्ण होणार. स्पर्धेचे दुसरे यशस्वी वर्ष, एकूण 23 स्पर्धक अंतिम फेरीत. आणि रस्त्यावर पार्क केलेल्या गाडीचा फोटो पाठवा, दंडाची 20% रक्कम मिळवा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पुण्यात वक्तव्य. येत्या 3.5 वर्षात दिल्ली आणि मुंबई रस्ता पूर्ण होणार असून केवळ 14 तासात अंतर पार करता येणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. पुण्यात मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. देशात आणखीन 3 हायवे बनवण्यात येत असून 22 ग्रीन हायवेंचे काम प्रगतीपथावर असल्याचेही गडकरी म्हणाले. पुणे आणि मुंबईसारख्या शहरात उद्योग आणि व्यवसायांचे मोठ्या प्रमाणावर केंद्रीकरण झाले आहे, त्यामुळे खूप मोठी समस्या झाली आहे. त्यामुळे या शहरांच्या बाहेरही उद्योग व्यवसाय जाण्याची गरज असल्याचे गडकरी यांनी निक्षून सांगितले. ट्राइबल एंड बैकवर्ड एरिया ऑफ राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र होने के कारण हमने केवल लैंड एक्विजिशन पर 16,000 करोड़ रुपए बचाए हैं. तो ये हाईवे 12-lane सीमेंट कॉन्क्रीट रोड है जो मुंबई पुणा से दुगना बड़ा होगा और 1300 से 1350 किलोमीटर तक उसकी लेंथ होगी और साधारण 13 से 14 घंटे में हम आ सकेंगे दिल्ली से मुंबई कार से. और ट्रक से आज जो साधारणतः महीने में 6 से 7 ट्रिप एक ट्रक दिल्ली से मुंबई करती है, इसके बाद वो कम से कम 3 से 4 ट्रिप पड़ेगी, तो फ्यूल भी बचेगा और कॉस्ट भी कम होगी. तो स्वाभाविक रूप से मुझे लगता है कि इस हाईवे का काम भी शुरू हुआ है, 60% अवार्ड भी हुआ है और अगले 3.5 साल के अंदर हम इसको पूरा करेंगे, ऐसा मुझे विश्वास है. माननीय राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी देहूरोड रेल्वे उड्डाण पुलाची संबंधित अधिकाऱ्यांच्या समवेत प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. डिसेंबर अखेरपर्यंत उड्डाण पुलाचे काम पूर्ण होईल असं आश्वासन भेगडे यांनी दिलं आहे. रेल्वे पुलाचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना वाहतूक कोंडीपासून सुटका करावी याप्रसंगी तालुका अध्यक्ष प्रशांत अण्णा ढोरे, देहूरोड शहराध्यक्ष कैलास पानसरे, देहूरोड कॅन्टॉनमेंट उपाध्यक्ष रघुवीर शेलार, नगरसेवक राहुल बालघरे, विशाल खंडेलवाल, अभियंता वाघसाहेब व नागरिक उपस्थित होते. 18 नोव्हेंबर रोजी व्हाईट डिव्हाईन इव्हेंट्स आणि डॉक्टर ऑन कॉल बाय पिनॅकल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने द गॉर्जियस क्वीन ऑफ महाराष्ट्र 2019 या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दरवर्षी नवीन विषय घेऊन येत असते. यावर्षीचा विषय डिप्रेशन अवेअरनेस असा असणार आहे. यामध्ये विविध कलागुणांना वाव दिला जातो, तसेच स्पर्धकांचे सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून त्यांना स्पोर्ट्स, जनरल नॉलेज, कॅटवॉक, इंट्रोडक्शन अशा फेऱ्या होणार आहेत. त्याचबरोबर ज्या पेशंटना वेळीच हॉस्पिटलची सुविधा मिळत नाही अशा लोकांसाठी डॉक्टर ऑन कॉल मार्फत मदत केली जाईल अशी आवाहने केली आहेत. आपण हा जो द गॉर्जियस क्वीन ऑफ महाराष्ट्र आहे ह्याच्यासाठी ऑडिशन्स आपण प्रत्येक शहरात जाऊन घेतलेत महाराष्ट्राच्या, तिथून आपण कंटेस्टंट घेऊन आलेलो आहोत आणि आता त्यांचा फिनाले हा मंडेला ठेवलेला आहे 18 नोव्हेंबरला नवले लॉन्सला, 7 हेवन बँक्वेट हॉल नवले लॉन्स. त्याच्या अगोदर 15 ते 17 आपण ग्रूमिंग सेशन्स घेतो आहे आणि त्याच्या 4 राऊंड पण होणार आहे आणि फिनालेच्या दिवशी 3, असे टोटल आपण 7 राऊंड ठेवलेले आहे. माझा हा जो पूर्ण पॅजंट आहे त्याचा आपला मेन उद्देश आहे डिप्रेशन अवेअरनेस, तर त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओ क्लिप एक आमच्या सगळ्या कंटेस्टंटनी बनवलेली आहे आणि ती आजच आपण यूट्यूबला पब्लिश केलेली आहे. दुसरा राऊंड आहे महाराष्ट्र रिप्रेझेंट दी महाराष्ट्र, त्याच्यात पण ह्या विविध प्रत्येक शहरातल्या किंवा रिजनच्या ज्या फेमस गोष्टी आहेत त्या रिप्रेझेंट करणार आहेत कंटेस्टंट. आणि फिनालेच्या दिवशी आपले 3 राऊंड असणार आहेत. पहिला असेल इंट्रोडक्शन, दुसरा असेल कॅटवॉक आणि तिसरा असेल क्वेश्चन आन्सर राऊंड. ह्या प्रोग्रामला आपण सेलिब्रिटी गेस्ट बोलवलेले आहे, शिवानी बावकर, मेधा धाडे, केदार गायकवाड, श्वेता मांडे आणि संतोष चाकणकर सर आणि संगीता ललवानी मॅडम.
पिंपरी चिंचवडमध्ये आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीमधील किस्सा सांगत अवैध वाहतूक करणाऱ्या मोटारीवर कशाप्रकारे नियंत्रण आणता येईल हे सांगितलं. ते सिम्बॉयसिस येथे कार्यक्रमासाठी आले होते तेव्हा ते बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, दिल्लीत माझ्या कार्यालयाच्या इथे मोटार पार्क करण्याची व्यवस्था नाही, त्यामुळं अनेक वाहनं रस्त्यावर लावली जातात. यावर मला एक कल्पना सुचली, रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनाला दंड ठोठावण्यात येईल. यासाठी सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनाचा फोटो काढून संबंधित वाहतूक प्रशासनाला पाठवल्यास त्याला 20% पैसे दिले जातील असे ते म्हणाले. त्यामुळे नागरिकांना पैसे मिळतील आणि रस्त्यावर पार्किंग होणार नाही असा दोन्हीकडून फायदा होईल. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. सध्या महाराष्ट्रात असलेल्या ओला दुष्काळ सदृश पूर परिस्थिती आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे विविध संघटना एकत्र येऊन शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळवून देण्याचं काम करत आहेत. त्यापैकीच एक डॉक्टर मिलिंद संपगावकर यांनी सिद्धी असोसिएट्समार्फत लोकांना मदत करण्याचा संकल्प केला आहे. या विविध विमा कंपन्यांचा अनुभव असल्यामुळे कोणते काम कशा पद्धतीने करायचे याचेही मार्गदर्शन ते करत आहेत. त्याचबरोबर जी काही कागदपत्रांची अडचण असेल ती तपासण्यासाठी स्वतःच्या कार्यालयात ते मागवण्यात आले आहे. त्याकरता लागणारी कुरिअरची सुविधा पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहे असेही प्रतिपादन डॉक्टर मिलिंद संपगावकर यांनी केले. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेला झालेला ओला दुष्काळ पूर परिस्थिती याच्याने जे शेतकरी बांधवांचं नुकसान झालं आहे त्याच्यासाठी शेतकरी बांधवांनी यापूर्वी काही पीक विमा कंपन्यांकडनं पीक विमा घेतले होते. अनेक कंपन्यांकडनं त्या क्लेम्ससाठी आत्ता होल्डवर ठेवले गेलेले आहेत, पेंडिंग आहेत. शेतकरी बांधवांना वेळेवर त्याचे पैसे मिळत नाही आहे. त्यासाठी वेगवेगळ्या सामाजिक संस्था, राजकीय पक्ष हे आंदोलनं करत आहेत. आम्ही हा प्रयत्न केला आहे की तो क्लेम पेंडिंग का बरं आहे, तर जे काही डॉक्युमेंट्स पेंडिंग आहेत त्याच्यासाठी कंपनीशी कॉर्डिनेशन पेंडिंग आहे, हे कॉर्डिनेशन करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आम्ही ह्यामार्फत एक गोष्ट नक्कीच आवर्जून सांगू इच्छितो की आपण शेतकरी बांधवांना आवाहन करतो की तुमच्या पॉलिसीचा नंबर, तुमच्या पॉलिसीचा डॉक्युमेंट हा तुम्ही फक्त आम्हाला पाठवायचा आहे. त्याच्यानंतर त्याची झेरॉक्स कॉपी आल्यानंतर आपण त्या सर्टन कंपनीबरोबर कॉर्डिनेट करणार, त्यांचा क्लेम पास होण्याच्या दृष्टीने ज्या काही अडचणी आहे त्याचं निवारण करणार आणि त्याच्यानंतर इन्शुरन्स कंपनीकडनं डायरेक्ट ते पैसे त्या शेतकरी बांधवाच्या अकाउंटमध्ये जमा करून घेणं किंवा चेकने त्याच्यापर्यंत पोहोचवणं, जे काही त्या कंपनीच्या पॉलिसीमध्ये असेल त्या पद्धतीमध्ये ते मदत करण्यासाठी आपण एक मदत सुविधा केंद्र सुरू करतो आहे. शहराला पाणी पुरवठा करणारे टेमघर धरण रिकामे करायला 14 नोव्हेंबर गुरुवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. हे धरण रिकामं केल्यानंतर डिसेंबर अखेरपासून धरणाच्या दुरुस्तीसाठी उर्वरित कामे जलसंपदा विभागाकडून सुरू करण्यात येणार आहेत. या धरणातून होणाऱ्या पाण्याची गळती रोखण्याचे काम सुरू आहे. सन 2017 गळती प्रबंधक कामांना सुरुवात झाली असून धरणाची 90% गळती रोखण्यात जलसंपदा विभागाला यश मिळाले आहे. शासनाने या प्रकल्पावर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमली असून समितीच्या मार्गदर्शनाखाली या हंगामात करायच्या कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. PMT बस सेवेची मागील काही दिवसापासून प्रवाशांची संख्या तसेच मिळणाऱ्या उत्पन्न यामध्ये घट झाल्याचे दिसून आलं आहे. त्यामुळे त्यावर उपाययोजना म्हणून चालक वाहक यांना मिळकतीमध्ये 10% भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चालक वाहक यांनी जास्तीत जास्त उत्पन्न केला तर 10% भत्ता देऊ असे घोषित केले आहे. सध्या ही पद्धत 3 मार्गावर चालू केली आहे. कात्रज ते पुणे स्टेशन, कात्रज ते शिवाजीनगर, स्वारगेट ते ढायरी अशा 95 मार्गांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. याची सुरुवात आज दिनांक 15 नोव्हेंबरपासून करण्यात येणार आहे. एक नजर हेडलाईन्सवर. दिल्ली मुंबई हायवेचे काम होणार पूर्ण, नितीन गडकरी यांचे पुण्यात प्रतिपादन. डिसेंबर अखेरपर्यंत उड्डाण पुलाचे काम पूर्ण होईल, रेल्वे पुलाचे उर्वरित काम लवकर पूर्ण होणार.
स्पर्धेचे दुसरे यशस्वी वर्ष, 29 स्पर्धक अंतिम फेरीत, आणि रस्त्यावर पार्क केलेल्या गाडीचा फोटो पाठवा, दंडाची 20% रक्कम मिळवा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पुण्यात वक्तव्य. याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले, पण तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.